नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. मी निलेश पाटील आणि आज आपण बघणार आहोत 12 फेब्रुवारी 2018 महत्त्वाच्या चालू घडामोडी. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यावर नक्की लाईक करा व आमचे चॅनल सबस्क्राईब करण्यास विसरू नका. तर मग बघूया महत्त्वाच्या चालू घडामोडी. रोहन मोरेने केला असोसिएशन 7 खाडी पार करून विक्रम. पुण्याचा अव्वल जलतरणपटू रोहन मोरेने न्यूझीलंडची कुक स्ट्रेट खाडी चॅनल 8 तास 37 मिनिटात पार करून नवा आशियाई उच्चांक नोंदवला आहे. न्यूझीलंडच्या दक्षिण व उत्तर बेटांमधील ही 26 किलोमीटर अंतराची खाडी पार करताना जगामधील अवघड 7 समुद्र असोसिएशन 7 चॅलेंज पार करणारा तो आशियामधील व भारतातील पहिला आंतरराष्ट्रीय जलतरणपटू ठरला आहे. तर रोहन मोरेने जगामधील 9वा जलतरणपटू म्हणून मान मिळवला आहे. तसेच वयाच्या 11व्या वर्षी रोहनने पहिली धरमतर ते गेटवे ऑफ इंडिया ही 35 किलोमीटरची खाडी 7 तास 29 मिनिटात पार केली होती. तसेच रोहनला लंडनमध्ये 31 मार्च रोजी हॉल ऑफ फेम पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. आता टॅक्सी रिक्षांमध्येही QR कोड. शहरातील अनधिकृत रिक्षा टॅक्सींवर कारवाई करण्यासाठी QR कोड बसविण्याच्या निर्णयाला राज्य परिवहन प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे. या QR कोडमुळे प्रवाशांना रिक्षा टॅक्सीच्या परवानधारकासह अन्य माहिती उपलब्ध होणार आहे. तर हा QR कोड लावण्यासाठी रिक्षा टॅक्सी चालकांना 50 रुपये मोजावे लागणार आहेत. मीटरपेक्षा जास्त पैसे घेणे, रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांची सुरक्षितता आणि अधिकृत व अनधिकृत रिक्षा टॅक्सीची ओळख पटविण्यासाठी QR कोड तयार करण्याच्या निर्णयाला नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे. मराठी अभियंत्याने पटकावला ऑस्कर. विकास साठे यांना कॅमेरा तंत्र विकसित करण्यासाठी ऑस्कर सन्मानाने गौरविण्यात आले आहे. K1 शॉर्ट ओव्हर या कॅमेराची निर्मिती करण्यात मोलाचा वाटा उचलणारे साठे यांना 90व्या ऑस्कर अकॅडमी अवॉर्डच्या सायंटिफिक अँड टेक्निकल पुरस्काराने लॉस एंजेलिस येथे गौरविण्यात आले आहे. अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अँड सायन्सेसच्या निवड समितीने साठे यांच्यासोबत या कॅमेऱ्यावर काम करणारे जॉन कॉयल, ब्रॅड हर्नडेल आणि शेन बॅकहॅम या तिघांचीही पुरस्कारासाठी निवड केली होती. भारतीय महिलांनी जिंकली मालिका. मिताली राजच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने दौऱ्यात यजमान दक्षिण आफ्रिकेविरुद्धची 3 वनडे सामन्यांची मालिका 2-1 जिंकली आहे. यजमान दक्षिण आफ्रिकेने मालिकेतील शेवटच्या आणि 3रा वनडे सामन्यात भारतावर मात केली आहे. वेदा कृष्णमूर्ती 56 आणि दीप्ती शर्मा 79 यांच्या झंझावती अर्धशतकाच्या बळावर भारतीय महिलांनी प्रथम फलंदाजी करताना आफ्रिकेसमोर विजयासाठी 241 धावांचे लक्ष ठेवले होते. आता बघूया दिनविशेष. 12 फेब्रुवारी जागतिक महिला आरोग्य दिन. 1976 पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हस्ते हडेक्की केरळ प्रकल्प देशास अर्पण. 2003 आवाजापेक्षा दुप्पट वेगवान ब्राह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली. 1824 संस्कृत विद्यमान आणि आर्य समाजाचे संस्थापक मूळशंकर करसनदास तिवारी तथा स्वामी दयानंद सरस्वती यांचा जन्म. मित्रांनो, आताच आपण चालू घडामोडीवर आधारित व्हिडिओ बघितला. असे व्हिडिओ आम्ही नेहमीच आमच्या या यूट्यूब चॅनलवर प्रकाशित करत असतो. तरी तुम्ही आमचे यूट्यूबवरील हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा व त्यासमोर असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करून आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन त्वरित मिळवा. मित्रांनो, आमचे टेलिग्रामवरही चॅनल आहे. त्यावर दररोज आम्ही स्पर्धा परीक्षेसंदर्भात शॉर्ट नोट्स, प्रश्नसंच व नवीन जॉब्सविषयी माहिती प्रकाशित करत असतो. तरी तुम्ही आमचे टेलिग्रामवरील चॅनल नक्की जॉईन करा. चॅनल जॉईन करण्यासाठी जॉईन लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करा. धन्यवाद.